सभी को पता है पिछले 4 दिनों से जेजम मार्ट जो है स्ट्राइक पर था, जिसका 4-5 डिमांड को लेकर हम स्ट्राइक पर उतरे थे, जिसमें पहली डिमांड थी हमारी डॉक्टर टीपी लहाने सर को और डॉक्टर रागिनी पारिक मैडम को यहाँ से हटा करके वहाँ पे जेजे ऑप्शनोलॉजी डिपार्टमेंट में नया रिक्रूटमेंट किया जाए। दूसरी हमारी डिमांड थी जो JR-1 है हमारे, 3 महीने का उनका स्टाइपेंड पेंडिंग है, उसको दिया जाए और JR-3 का एरियर्स दिया जाए। तो इसी बेसिस पे कल हमारी मंत्री महोदय साहब से मीटिंग हुई, उन्होंने अच्छा रिस्पॉन्स दिया, पॉजिटिव रिस्पॉन्स रहा। उन्होंने सेक्रेटरी मैडम को ऑर्डर भी दिया कि इनका जो प्रॉब्लम्स है एरियर्स और स्टाइपेंड का, उसका जल्द से जल्द निवारण किया जाए। और टीपी लहाने सर के साथ पारिक मैडम का और बाकी सभी फैकल्टी का जिन्होंने रिज़ाइन दिया था, उनका रिज़ाइन एक्सेप्ट किया गया सरकार के द्वारा और नया रिक्रूटमेंट जो है वो भी किया गया, नए HOD को यहाँ पे पद दिया गया है। और बाकी जो रेस्ट ऑफ द सीट्स हैं, बाकी जो पद हैं जिस पे नई फैकल्टी को लेके आना है, वो भी आगे के 5-7 दिनों में कर दिया जाएगा। JR-1 के स्टाइपेंड के इशू को अगले 3 महीनों में रेगुलर स्टाइपेंड के साथ में दिया जाएगा। 8 से 10 दिन में JR-3 का जो स्टाइप एरियर्स पेंडिंग था, उसको भी रिलीज़ कर दिया जाएगा। तो इस तरह से हमारी जो जितनी भी मांगे थी उनको अच्छे से एड्रेस किया गया और उनका सॉल्यूशन किया गया है। और इसके लिए मैं सभी का धन्यवाद भी देना चाहता हूँ, मीडिया का भी धन्यवाद देना चाहता हूँ। मैं मंत्री महोदय, सेक्रेटरी मैडम, जेजे हॉस्पिटल का एडमिनिस्ट्रेशन, हमारा जो परिचालिका संगठन है उनका मैं धन्यवाद करना चाहता हूँ। मैं कर्मचारी संगठन का धन्यवाद करना चाहता हूँ जिन्होंने हमारा सपोर्ट किया इसमें। हमारे जो अलग अलग स्टेट के और नेशनल मेडिकल के जो ग्रुप्स हैं, जो ऑर्गेनाइजेशंस हैं, जो यूनियंस हैं, उन्होंने हमारा सपोर्ट किया सोशल मीडिया पे, हम उनका भी धन्यवाद देना चाहते हैं। और जब हमारी स्ट्राइक जो है, अभी आज हम इसको फॉलो करने वाले हैं, आज से इसके बाद में अभी स्ट्राइक हमारी ख़त्म हो जाएगी, कल से सभी जो डॉक्टर्स हैं वो रेगुलर ड्यूटीज़ पे, जिसकी आज इमरजेंसी ड्यूटी है, वो अभी से कॉन्फ्रेंस के बाद से अभी से उनकी ड्यूटीज़ में लग जाएंगे। और इसी तरह से जो सेंट्रल मार्ट ने जो भी स्ट्राइक के लिए बोला था, जो मंडे से करने वाले हैं, उसके बारे में आपको डॉक्टर अभिजीत अभी बताएंगे। हमारी स्ट्राइक अभी से कॉल ऑफ किए गए। नमस्कार, मैं डॉक्टर अभिजीत हेलगे, अध्यक्ष मध्यवर्ती मार्ट संघटना सेंट्रल मार्ट। आज आपल्यासमोर येण्याचं कारण म्हणजे गेल्या 15 दिवसापासून जे ऑप्थॉल्मॉलॉजीमध्ये चालू असलेला इशू, पेंडिंग एरियर्स आणि स्टायपंडचा इशू, आणि सहाय्यक आणि असोसिएट प्रोफेसरचा पदभरतीचा इशू, या 3 इशूसाठी सेंट्रल मार्टनी माननीय गिरीश महाजन साहेबांना पत्र लिहिलं होतं आणि जे मार्ट त्याच्यासाठी स्ट्राईकला होता। जे हॉस्पिटलचा ऑप्थॉल्मॉलॉजी डिपार्टमेंटचा इशू हा नवीन नाही आहे। गेल्या 25 वर्षापासून डिपार्टमेंटमध्ये जे पण ज्युनियर रेसिडेंट असतात ते अपुऱ्या सर्जिकल कटमुळे खूप जास्त त्रस्त होते। सर्जरी शिकायला आलेले, दूरदूरून इथे सर्जरी शिकायला आलेले रेसिडेंट डॉक्टर्स सर्जरी शिकण्याच्या अभावात 3 वर्ष रेसिडेन्सी झाल्यानंतर पण, त्यांचं 3 वर्षाचं शिकाऊ ट्रेनिंग झाल्यानंतर पण बिना सर्जरी करता इथून बाहेर पडत होते। डॉक्टर TP लहाने सर आणि डॉक्टर रागिनी पारेख मॅडम, ज्यांचं ऑप्थॉल्मॉलॉजी विषयात खूप मोठं योगदान आहे, त्यांचं योगदान आम्हाला कोणालाही नाकारता येणार नाही। त्यांनी खूप साऱ्या लोकांना दृष्टी दिली आहे, ते एक दृष्टीदाते, पण निवासी डॉक्टर हे इथे शिकण्यासाठी येतात, त्यांचे जे शैक्षणिक नुकसान आहे ती बाब विसरून चालणार नाही। त्यामुळे गेली 25 वर्ष निवासी डॉक्टर्स आणि जितके पण इथे ट्रेनीज होते त्या सर्व प्रॉब्लेममुळे खूप जास्त त्रस्त होते। आम्ही महाराष्ट्र शासनाला आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री गिरीश महाजन साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण सरकारने निवासी डॉक्टरच्या हाकेला प्रतिसाद दिला, ते धावून आले आणि आज या 25 वर्षाच्या हुकुमशाहीचा अंत झाला। आमचे बाकीचे 2 मुद्दे JR-1, JR-2, JR-3 जे पण आम्हाला मानधन भेटते त्याच्यामध्ये ज्या इरेग्युलरिटीज होत्या आणि पेंडिंग असलेलं एरियर्स, ते इशू पण माननीय श्री गिरीश महाजन साहेबांनी सेक्रेटरी मॅडमला फोन करून ते इशू सॉल्व केले। आमचा 3रा जो मुद्दा होता,
जितके पण इथे लेक्चरर्स असतात असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर्स त्यांचे बऱ्याचशा कॉलेजमध्ये पूर्ण महाराष्ट्रात पदं खाली होते. त्या पद निर्मितीसाठी साहेबांनी एक सेक्रेटरी मॅडमला पुन्हा फोन केला आणि ते पदनिर्मितीसाठी एक नवीन जाहिरात सोमवारपासून महाराष्ट्रभर चालेल. सेंट्रल मार्डने 5 जूनपासून जर 3 मागण्या मेन होत्या त्या जर मान्य नाही झाल्या तर पूर्ण महाराष्ट्रभर संपा पुकारू असं आवाहन केलं होतं. पण मोस्ट ऑफ दी मागण्या मान्य झाल्या. ज्या मागण्या अजून मान्य नाही आहे त्या मागण्या पण मंत्री महोदयांनी सेक्रेटरी ऑफिसला आणि पुढे सांगून त्या मागण्या पण त्यांना डायरेक्ट करून त्यांची विल्हेवाट लावली. या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचे माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेबांचे वैद्यकीय सचिव श्री आयुक्त श्री निवतकर सर आणि DMAI डायरेक्टर म्हैसेकर सर जे जेच्या डीन पल्लवी सापडे मॅडम मार्डचे सर्व सहकारी व पदाधिकारी यांना खूप धन्यवाद देऊ इच्छितो. आम्ही मीडियाला प्रिंट मीडिया असो डिजिटल मीडिया असो सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जे जे मार्ड जेव्हा स्ट्राईकवर होतं तेव्हा रुग्णांना जी पण गैरसोय झाली आम्ही पूर्ण प्रयत्न केला की इमर्जन्सी चालू राहील इमर्जन्सी डॉक्टर्स होते तरी पण जर रुग्णांना जी पण गैरसोय झाली त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. हा विजय जे जे हॉस्पिटलच्या ऑप्थेल्मॉलॉजी डिपार्टमेंटच्या शूर आणि निर्भीड निवासी डॉक्टरांचा आणि दिवस रात्र मेहनत करणाऱ्या महाराष्ट्रभरच्या तमाम निवासी डॉक्टरांचा आहे. हे बोलून आम्ही स्ट्राईकचं इंटिमेशन मागे घेतो आणि जे जे मार्ड आपलं स्ट्राईक कॉल ऑफ करते. धन्यवाद. आमची मेन मागणी होती की जे रेझिग्नेशन त्यांनी ऑलरेडी दिले होते ते रेझिग्नेशन ॲक्सेप्ट करून तिथे नवीन HOD ला अपॉइंट करणं. मॅडमचं VRS आणि सरांचं लहाने सरांचं रेझिग्नेशन दोन्ही ॲक्सेप्ट झालेले आहेत आणि नवीन HOD चव्हाण सर तिथे अपॉइंट झालेले आहेत. त्यामुळे जी प्रमुख मागणी ती मान्य झाली आहे. त्यामुळे आम्ही आमचा संप मागे घेतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.